राज्यात दिवाळीपर्यंत शाळा सुरू करणं अशक्य आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. शाळांबाबत टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसारच निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे दिवाळीपर्यंत शाळा सुरू करणं शक्य नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. दिवाळीपर्यंत राज्यामध्ये शाळा सुरू करायला टास्क फोर्स अनुकूल नाही असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. शाळांबाबत टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसारच निर्णय घेतला जाईल असं सुद्धा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लर्न फ्रॉम होम सुरू आहे आणि दिवाळीपर्यंत तरी शाळा सुरू होणार का याबाबत संभ्रम आहे. परंतु आता उपमुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सच्या निर्णयानुसारच शाळा सुरू होणार की नाही हे ठरेल असं म्हटलेलं आहे. टास्क फोर्सशी मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळेजण बोलतो. ज्यावेळेस टास्क फोर्स सांगेल की आता यामध्ये पुढं जाण्याची गरज आहे त्यावेळेस आम्ही पुढं जाऊ. परंतु साधारण परिस्थिती लक्षामध्ये घेता आत्ताच्या घडीला तरी टास्क फोर्स दिवाळीपर्यंत शाळा चालू करू नये ह्या मताचे आहे. शाळा, मी कॉलेजचा उल्लेख केला ना, शाळा. त्याच्यामुळं पण काही पालकांना वाटतं, काही संस्था चालकांना वाटतं की इतका काळ त्या बाबतीमध्ये थांबू नये. काही जिल्हे 0% आलेले आहेत, तिथं तो विचार करावा असाही एकमत प्रवाह आहे. शेवटी ह्याबद्दलचा निर्णय राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे साहेब घेतील.